एक एकरचा सोयाबीनचा उत्पादन खर्च त्याच एक एकरातून वजा केल्यानंतर लक्षात येते की आपण आपलं कुटुंब आपल्या शेताचा फक्त वापर होतोय, त्या तुलनेमध्ये आपल्या शेतात रोज मजुरीने येणारे जे मजूर आहे ते आपल्यापेक्षा फायदेशीर आहे, ते मजूर कसं फायदेशीर आहे आणि सोयाबीनचा उत्पादन खर्च हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता नांगरणी करायची असली तर एक एकर नांगरणी करण्यासाठी 2 तास ट्रॅक्टर चालवावं लागतं, एका तासाचा 600 रुपये म्हणजे 1200 रुपये तुम्हाला एकरला नांगरणीसाठी खर्च येतोय। त्याचबरोबर रोटाव्हेटर करायचं म्हटलं तर एक एकरला 800 रुपये लागतात। सोयाबीनची एक बॅग तुम्हाला 3 ते 3500 रुपयाला मिळते। तुम्हाला एक एकरला खत जर टाकायचं असेल तर आता शेतकरी एकरी 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट टाकतात, तर ती 500 रुपयाची एक बॅग 1000 रुपये ते झाले, आणि एकरी एक बॅग 10-20 जर पकडली तर ती 1300 ते 1400 रुपयाची, म्हणजे टोटल 2425 रुपये फक्त एक एकरला खत लागतंय। त्यानंतरचं आहे तणनाशक, आपण जे बीजनाशक मारतो ते 500 ते 600 रुपयाचं असतं। त्यानंतर डवरणीसाठी आपल्याला 700 ते 800 रुपये लागतात। 3 फवारण्या, त्यासाठी लागणारं पेट्रोल आणि लेबर याचा जर खर्च पकडला तर तो 2000 जास्त होतोय। त्यानंतर सोयाबीन कापणी एकरी 3500 ते 4000 रुपये आहे। ताडपत्री 1000 रुपयापेक्षा जास्त आहे। पोती बारदाना जो असतो तो 300 ते 400 रुपये। वाहतूक खर्च 700 ते 900 रुपये। त्यानंतर अडद हमाली 300 ते 400 रुपये। अशा पद्धतीचा सोयाबीनचा उत्पादन खर्च पूर्ण जर काढला तर तो 17 ते 18 हजार रुपये प्लस जात आहे। आणि आता तुम्ही सरासरी सोयाबीनचं उत्पादन किती होतंय, 4 ते 5 क्विंटल सरासरी सोयाबीनचं उत्पादन होतंय। 4 ते 5 क्विंटल जर तुम्ही पकडलं आणि सरकार 44 रुपये क्विंटलचा हमी भाव देत आहे, म्हणजेच मार्केटला आमचं सोयाबीन 4000 रुपये क्विंटल जाणार। जर ते 4000 रुपये क्विंटल जर गेलं आणि अशा पद्धतीने आम्हाला 5 क्विंटल सोयाबीन झालं तर 4×5 = 20, म्हणजे 20000 सोयाबीन आणि आमचा उत्पादन खर्च 18 ते 19000 रुपये, म्हणजे आम्हाला 1000 रुपये उरलेत। आमच्या शेताचा वापर झालाय, आमच्या संपूर्ण कुटुंबाचा वापर झालाय, परंतु त्या तुलनेत आमच्या शेतात येणारं लेबर कसं फायदेशीर आहे हे लक्षात घ्या। एका माणसाला एक दिवस काम करण्याचा रोज असतो 300 रुपये, त्यानंतर महिनाभर काम केलं तर त्याला मिळतात 9000 रुपये, आणि 5 महिने सोयाबीनचं पीक आहे, 5 महिने जर एका घरातल्या एका कुटुंबातल्या एका सदस्यानं जर काम केलं तर त्याला 45000 रुपये मिळतात, परंतु त्या तुलनेत 5 एकर सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्याला 45000 रुपये पूर्ण खर्च करून निसर्गाचा लहरीपणा या सगळ्या गोष्टीचा तणाव घेऊन सुद्धा 45000 रुपये उरत नाहीत। ही कृषी प्रधान देशाचं वास्तव आहे, हे इथल्या राजकारण्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं आहे। आता तरी त्यांनी याकडे लक्ष द्यावं, आणि किमान मागच्या वर्षी 6200 रुपये आमचा सोयाबीनचा भाव सुरू होता, मार्केट सुरू झालं त्यावेळेस, तसा तरी भाव मिळेल असं काहीतरी आयात निर्यात धोरण सरकारनं आखावं, ही त्या सरकारला विनंती आहे। आणि त्याचबरोबर शेतकरी मायबापाला विनंती आहे की आपल्याला हे सोयाबीनचं पीक जर असं करत राहिलं तर आपण मरत राहणार आहोत, म्हणून याला काहीतरी पर्याय आणि दुसरा मुद्दा म्हणजे याच्यासोबत काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन आपल्याला असलं पाहिजे। माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राइब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा। त्याचबरोबर टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा। धन्यवाद।